मराठी भाषिक लोकांसाठी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अशा काय जबरदस्त क्रिकुटमेंट आपल्याला घेऊन आलेलो आहे आणि वेळ कमी आहे मित्रांनो वेळ कमी आहे ते वेळ त्यामुळे व्हिडिओ वे, वे, आताच फार स्किप करू नका आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तात्काळ अप्लाय करा कारण नंतर अप्लाय करायचं म्हटलं तरी अप्लाय करता येणार नाही कारण नंतर लिंक अवेलेबल असणार नाही त्यामुळे वेळ कमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिली जी भरती आहे मित्रांनो तर इंटेलिजंट ब्युरोमधली रिक्रुटमेंट आहे आता तुम्हाला जरी केंद्र सरकारचे आहे मित्रांनो हे जे केंद्र सरकारचे असली तरी पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी स्पेशल प्राधान्य आहे म्हणजे जर आपल्याला मराठी भाषा येत असेल तरच आपण अप्लाय करू शकता आणि महाराष्ट्रामध्ये खास चांगल्या जागासुद्धा आहेत मित्रांनो इतर राज्यांपेक्षा विशेष म्हणजे मित्रांनो याचं एक्झाम सेंटर जे आहे एक्झाम सेंटर जे आहे ते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता सेंटर ऑफ एक्झामिनेशन जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी किती ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर आहे मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता अहमदनगर अकोलापासून जर आपण बघितलं हे सर्व मित्रांनो छोटी 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 जे शहर आहेत आपल्याला दिसत आहेत तर एवढ्या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे विशेष म्हणजे एवढंच नाही मित्रांनो तुम्ही म्हणाल सर मग परीक्षेमध्ये कसं काय असणार आहे परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला मराठीमध्ये पॅसेजचं ट्रान्सलेशन सुद्धा करायचं आहे आपण बघू शकता लिहायचं आहे पॅसेज मित्रांनो मराठीमध्ये स्पष्टपणे इथे दिले ले लोकल लँग्वेज आणि महाराष्ट्रसाठी मराठी असणार आहे चाळीस मार्काचं भेटेज आहे मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो आपल्याला आपलं आपण कसं बोलता मराठी ते सुद्धा आपलं जेज होणार आहे त्याला सुद्धा दहा मार्काचं भेटेज आहे म्हणजे फी पर्सेंट म्हणण्यापेक्षा पन्नास मार्क सुद्धा मित्रांनो यासाठी दिलेले आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा आपण मराठीमधून देऊ शकता त्याची पन्नास म्हणजे मार्कांसाठी मित्रांनो आपल्याला मराठी भाषा इथं कामी येणार आहे आणि बाकीचा हा शंभर मार्काचा पेपर जो आहे तो आपला मित्रांनो आपल्या हिंदी इंग्लिश आणि मराठीमधून होण्याची शक्यता आहे कारण इथं आपल्याला दिलेला आहे परंतु मराठी बाकी तर वेटेज फिफ्टी पर्सेंट मराठी आहेच मग मित्रांनो वेळ कसली करता आणि अजून कधी चिंता करता जर आपण मित्रांनो जर दहावी पास असाल मित्रांनो दोन पोस्ट आहेत कोणकोणते आहेत ते पण तुम्हाला सांगतो दहावी पास असेल आणि आपलं वय आपलं वय जर मित्रांनो सत्तावीस वर्षापर्यंत असेल पहिल्या पदासाठी आणि दुसऱ्या पदासाठी मित्रांनो अठरा ते पंचवीस वय असेल तर नक्की तात्काळ भरून टाका एस सी एस सीसाठी पाच वर्ष सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे सतरा फेब्रुवारीला ही वय आपल्याला पाहिजे आहे फी जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी पाचशे रुपये आणि साडेचारशे रुपये फी आपण बघू शकता संपूर्ण भारतभर नोकरी ठिकाण आहे सतरा फेब्रुवारी लास्ट डेट आहे तर इंटेलिजेंट ब्युरोच्या मित्रांनो सिक्युरिटी असिस्टंट आणि एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ या सोळाशे पंच्याहत्तर जागांसाठी नक्की अप्लाय करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दुसरा महत्त्वाचा जॉब म्हणजे जर आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे जर आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके ग्रॅज्युएशन किंवा जर आपण ला लास्ट इयरला असेल ग्रॅज्युएशनच्या जर आपण लास्ट इयरला असेल कोणतीही वयोमर्यादा असेल वयोमर्यादेचं काही ताण घेऊ नका आणि आपल्याला वाटतं की आपण ह्याच्या काही स्क्रीनवरती मोठ्या मोठ्या कंपनी दिसत आहेत तर या कंपनीमध्ये मला जॉब पाहिजे ओके ह्या ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या सर्व आय टी सेक्टरमधल्या कंपन्या आहेत आणि मला जॉब पाहिजे परंतु भीती वाटते की मला ग्रॅज्युएशनला कमी मार्क आहेत ग्रॅज्युएशनला कमी मार्क आहेत किंवा माझं जे काय बॅकग्राऊंड आहे ते आय टीमधलं नाही मग माझं जे बॅकग्राऊंड आहे सायन्स आहे माझं जे बॅकग्राऊंड आहे ते कॉमर्स आहे माझं जे बॅकग्राऊंड आहे ते आर्ट्स आहे मला जॉब ह्या मोठ्या मोठ्या आय टी कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या पगाराचा नामांकित कंपनीमध्ये भेटेल का तर मित्रांनो आता तोही तुम्हाला तो जॉब भेटू शकतो तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक फ्री डेमो दिलेला आहे त्याला आपण काय करायचं आहे बुक करायचं आहे मग या ठिकाणी काय होणार आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला जे पण काय नेसेसरी असणार आहे जे पण काय नेसेसरी असणार आहे ते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मग कोडिंग असेल किंवा जे पण आपल्याला डेव्हलपर फुल स्टेक डेव्हलपर बनण्यासाठी म्हणा किंवा आय टी कंपन्यामध्ये आपल्याला जॉब करण्यासाठी किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होण्यासाठी फुल सपोर्ट पाहिजे असेल किंवा जे पण नॉलेज आवश्यक असेल तर सर्व नॉलेज मित्रांनो आपल्याला इंटेन्सिव्ह टू पॉईंट ओ या प्रोग्रॅममध्ये सर्व काही शिकवलं जाईल अ प्रोवन प्रोग्रॅम टू मेक यू अ फुल स्टॅक डेव्हलपर मग आपली कोणती इलिजिबिलिटी असू द्या बीटेक असू द्या बी एस सी बी कॉम बी बी ए कोणतीही म्हणजे आपलं कोणत्याही कॅटेगरीमध्ये ग्रॅज्युएशन असू द्या किंवा लास्ट इयरला तुम्ही असू द्या त्यानंतर कोर्स यांचा मित्रांनो जो काही ड्युरेशन आहे पाच ते आठ महिन्याचं ड्युरेशन असेल त्यानंतर जर आपण बघितलं तर तीन तास आणि तीन तास मित्रांनो आपल्याला काय आहे तीन तास लेक्चर आणि तीन तास लॅब आपल्याला डेली असणार आहे त्या ठिकाणी सोबतच स्कॉलरशिप सुद्धा आपल्याला दहा हजार असणार आहे फ्री डेमो नंतर तर प्रत्येकाने काय करायचं मित्रांनो फ्री डेमो जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये मग आय टी सेक्टर मग ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत मित्रांनो तर त्या प्रायव्हेट आहेत परंतु तुम्हाला वाटतंय की मला गव्हर्मेंट जॉब व्यतिरिक्त तरी एखादा प्रायव्हेट जॉब पाहिजे आहे तर तुम्ही तो काय करू शकता प्रोग्रामला डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेलं आहे डेमो दिलेला दे आहे तर तो फ्री डेमो मित्रांनो बुक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये याची जी मी सध्या तुम्हाला दाखवत आहे त्याची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही काय करू शकता या ठिकाणी पाहू शकता आणि जे तुमचे ट्रेनर्स असतील तर ते ट्रेनर मित्रांनो वेल एक्सपिरियन्स्ड आहे जे की गुगल असतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आय आय टी बॉम्बे ॲमेझॉन आय आय टी दिल्ली मायक्रोसॉफ्ट या ठिकाणाचे मित्रांनो माझे विद्यार्थी आहेत जेणेकरून तुम्हाला ते तिथपर्यंत सहज मित्रांनो पोहोचवू शकतील आणि त्याचे काय एक्सपिरियन्स जिओमधील काही विद्यार्थ्यांचे अनुभव आपण या ठिकाणी पाहू शकता सोबतच वेगवेगळ्या ज्या पण कंपन्याज आहेत तर त्या कंपनीमधले इन्फोसिस असेल ॲमेझॉन असेल सॅमसंग असेल बँक ऑफ अमेरिका असेल जिओ असेल ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमधील आपण बघू शकता जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत जेणेकरून बाराशेपेक्षा वेगवेगळ्या जास्त कंपन्यां थ्रू यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं अडोतीस लाख पर ॲनम एवढं हायेस्ट पॅकेज असू शकतं तर अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तिथं जाऊन आपण फ्री डी काय करू शकता चेक करू शकता पाहू शकता आणि तिसरा आणि खूप महत्वाचा असा जो जॉब आहे जो की महाराष्ट्र शासनाचा गड ब आणि गट कसाठी जो की आठ हजार एकशे एकोणसत्तर ऐतिहासिक अशी भरती आहे वारंवार सांगत आहे कारण मित्रांनो हा खूप महत्वाचा जॉब आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल ग्रॅज्युएशन झाला असेल नक्की भरा कारण उद्याच याची लास्ट डेट आहे चौदा फेब्रुवारी याची लास्ट डेट आहे जाहिरात आल्यापासून मी वारंवार वारंवार सांगतोय अशी संधी पुन्हा येणार नाही ब सुद्धा अशी कधी संधी आलेली नव्हती त्यामुळं यासाठी नक्की काय करू शकता अप्लाय करा मित्रांनो आणि जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रात सर्वात कमी आणि क्वालिटी एज्युकेशन आणि आपल्या या उरलेल्या ज्या काय मित्रांनो सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आहेत तेवढ्यामध्ये आपल्याला यशापर्यंत पूर्व परीक्षा क्रॅक करण्यासाठी जे अत्यावश्यक आहे ते, हो ते सगळं मित्रांनो आपल्याला या बॅचमध्ये देऊन दिलं जाईल फक्त आपण जर बघितलं तर सध्या वेलकम प्राइस नऊशे वे नव्याण्णव आहे आपण दिलेल्या स्क्रीनवरती काय करू शकता मित्रांनो फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्ताला पाठवायचा आहे तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे जर आपलं ग्रॅज्युएशन झाले असेल अठरा ते अडोतीस वय असेल ओपनसाठी एस सी एस साठी मागासवर्गीयसाठी अजून पाच वर्ष आपल्याला सूट आहे आणि जर आपण मित्रांनो ग्रॅज्युएशन केलं असेल तर नक्की यासाठी अप्लाय करा चौदा तारीख याची लास्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे संपूर्ण जाहिरात आपल्या एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि कोर्स जर जॉईन करायचा असेल तर नक्की एक्झामवाडीला संपर्क करू शकता आणि याची सुद्धा मित्रांनो मी वारंवार वारंवार तुम्हाला अपडेट करून देतो की बाबा हे सुद्धा सतरा फेब्रुवारीच्या आधी फॉर्म भरा दहावीवरून फक्त फॉर्म आहे परीक्षा मराठीतून होणार आहे जागा भरपूर आहे जवळपास आपण जर बघितलं अकरा हजारपेक्षा जास्त जागा आहेत एस एस सी एम टी एस आणि हवालदारसाठी आपण जर बघितलं तर मित्रांनो यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि मराठी परीक्षेत मराठीतून तुम्ही देऊ शकता जर आपलं वय अठरा ते पंचवीस असेल आणि अठरा ते सत्तावीस असेल तर दोन्हीसाठी नक्की अप्लाय करा आपण जर या ठिकाणी बघितलं तर एज रिलॅक्सेशन सुद्धा हो आहे कास्टनुसार पाच वर्ष आणि तीन वर्ष त्याचा पण तुम्ही लाभ घ्या आणि परीक्षा मित्रांनो असल मराठीतून होऊ शकते आपण बघू शकता स्कीम ऑफ एक्झिमिनेशन मित्रांनो तर आपण मराठीतून ही परीक्षा देऊ शकता मराठी आपल्या लँग्वेजमधून तर हे सर्व फॉर्म नक्की भरा आणि जर तुम्ही सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की मित्रांनो आपल्या एक्झामवाडी पॅटर्नला पण जॉईन होऊ शकता फक्त आठशे पन्नासमध्ये ग्रामसेवक अंगणवाडी परीक्षा तलाठी भरती आरोग्य सेवक वनरक्षक से जेवढ्या पण सरळ सेवा भरती आहेत प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट स्टडी से 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 मटेरियल डेली लाईव्ह क्लासेस आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल होतील आठशे पन्नास रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोला पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तत्काळ जॉईन करून घेतलं जाईल फोनपे आणि गुगल पेला हा नंबर आहे आणि व्हॉट्सअपला पण हाच नंबर आहे अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद